नमस्कार मित्रांनो, जय हिंद मित्रांनो. भागाकाराचं एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर घेतो बघा. 75/12 इथं मित्रांनो 12 ने 75 भाग द्यायचा आहे. 12 सक 72 होतात बघा. असा भागाकार करतो आपण. 75 मधून 72 वजा केले, बाकी उरली 3. ह्या भागाकाराचा एक विशिष्ट अर्थ आहे मित्रांनो, ज्यामुळे आपल्याला कळतं की हा भागाकार आपला बरोबर आहे की चूक आहे. काय करायचं, हे जे भाजक आहे ह्या भाजकाने भागाकारला गुणायचं. बघा, भाजक आहे 12, त्याचा गुणाकार करायचा भागाकाराशी. भाजकाने भागाकारला गुणायचं आणि हा जो गुणाकार येईल त्यामध्ये ही बाकी मिळवायची. बाकी बघा, बाकी मिळवायची. याचं उत्तर हे भाज्या एवढं आलं पाहिजे. ही भाज्य संख्या आहे. तर 12 सक 72 होतात, 72 आणि 3 75. उत्तर बरोबर येतं आहे आपलं. याचा अर्थ भाज्य 75 येतोय, याचा अर्थ आपण हा जो भागाकार केला हा आपला भागाकार बरोबर आहे. यावरून मित्रांनो तुम्हाला नेहमीप्रमाणे एक सूत्र माहीत आहे, ते म्हणजे काय की भाजक, बघा, भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार यामध्ये बाकी मिळवली की तुम्हाला भाज्य संख्या मिळते. म्हणजे ज्या संख्येला भाग दिला ती संख्या मिळते. हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. या सूत्रावर आधारित मी तुमच्या समोर भागाकाराचे 5 अत्यंत महत्त्वाची उदाहरणं तुम्हाला समजावून देणार आहे. त्यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. सर्व उदाहरणं समजून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर वेळ वाया घालवायचा नाही, लेट गेट स्टार्टेड. या उदाहरणांमधलं पहिलं उदाहरण तुमच्या समोर घेतलंय बघा मित्रांनो. गणेशनी एका संख्येला 3 ऐवजी 8 भागले. एका संख्येला म्हणजे ज्या संख्येला भागलं ती संख्या इथं दिलेली नाही, म्हणजे भाज्य माहीत नाही आपल्याला. त्या संख्येला 3 ऐवजी 8 भागले. 3 भागायचं होतं, त्याऐवजी त्याने 8 भागलं, तेव्हा भागाकार 15 आला. बघा, 8 भाग दिला तेव्हा भागाकार 15 आला. तर भागाकार कोणता यायला पाहिजे होता, म्हणजे 3 भागायला पाहिजे होतं की नाही, पण त्याने 8 भागलं. तर 3 भागल्यानंतर भागाकार कोणता यायला पाहिजे होता, असा हा प्रश्न आहे. इथं मित्रांनो लक्षात घ्या, 8 भागले म्हणजे भाजक 8 आहे, भागाकार 15 आला. मग भाजक आणि भागाकार हे मुद्दाम तुमच्यासाठी लिहितोय मी. हे लिहिलं नाही तरी चालतं आहे, तुम्हाला एकदा सराव झाला की मग याची अडचण राहणार नाही. भाजक आणि भागाकार यामध्ये बाकी मिळवली की तुम्हाला काय मिळते, भाज्य संख्या मिळते. ज्या संख्येला भाग दिला ती संख्या मिळते, बरोबर. मग 8 भागले, भाजक आहे 8 × भागाकार किती आला 15 अधिक बाकी काहीच नाही आहे, बरोबर. मग 15 × 8 = 120, बरोबर की नाही. मग कोणत्या संख्येला भागलं, तर 120 भागलं. कितीने, 8 120 भागलं, उत्तर आलं 15. पण कितीने भागायला पाहिजे होतं, 3. मग ह्यात 120 भाग द्या. 3 × 3 = 12 आणि हा 0 म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे होतं, 40. आलं लक्षात मित्रांनो. या सूत्रावर आधारित हे उदाहरण आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी भागाकार करायचा नाही आहे मित्रांनो, पण भागाकारावर आधारितच हे उदाहरण आहे, ज्यामध्ये तुम्हाला भाज्य संख्या शोधावी लागली आणि त्यावरून नंतर तुम्ही 8 भाग देताचे भाज्य संख्या मिळाली का, 3 भाग देऊन टाका किती उत्तर येतं चेक करा. अशा टाईपची उदाहरणं जर तुम्हाला आली मित्रांनो, तर आता ह्या पद्धतीने सोडवायला काही अडचण नाही. दुसरं उदाहरण घेऊया. पुन्हा एक मित्रांनो एकदम सोपं उदाहरण आहे, परंतु आपल्याकडून चूक होऊ शकते म्हणून हे उदाहरण तुम्हाला समजावून देतो. इथं मित्रांनो 56,800 भाग दिल्यास उत्तर काय येईल असा प्रश्न आहे. आणि हे 4 पर्याय दिले असतात. या पर्यायामध्ये मित्रांनो 3 पर्याय तुम्हाला थोडेसे सारखे वाटतात, तर 0 किती वेळा येईल हे थोडंसं कन्फ्युजन असतं आपल्यामध्ये. तर याच्यासाठी सोपी आयडिया मित्रांनो, ज्यांनाही आडवा भागाकार येतो त्यांच्यासाठी हा प्रश्न एकदम सोपा आहे. अशा पद्धतीने भागाकार करताना तुम्हाला माहिती आहे, अंशस्थानी छेदस्थानी जर एकदम एककाच्या बाजूला जर 0 असेल तर ते काढून टाकू शकतो. ते काढल्यानंतर पुन्हा एककाच्या बाजूला हा 0 राहिला आणि हा 0 राहिला, काढून टाकला, बरोबर की नाही. आता 8 भाग द्या, 8 × 7 = 56 होतील, 8 × 1 = 8, उत्तर आलं 71. किती सोपं आहे, बरोबर की नाही मित्रांनो. याच्याही पुढे जाऊन मित्रांनो एखादा मित्र यापेक्षा वेगळी ट्रिक वापरेल आणि त्या पद्धतीने सोडवेल. कसं बघा, 800 या कोणत्याही संख्येने गुणून बघा, बरोबर, या तिघांनीही गुणून बघा. आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी म्हणाल 800 या प्रत्येक 4 संख्येला कसं गुणायचं, तर ते गुणायचं नाही मित्रांनो, थोडंसं लॉजिक वापरायचं. बघा, 800 × पहिल्यांदा घ्या 71, सोपं आहे की नाही. नंतर 800
गुणिले मी मुद्दाम तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हे समोर मांडतोय, हे निरीक्षणाने सुद्धा समजतं. कसं बघा, ते समजावून तर देतोच आहे मी. 800 × 7100 आणि 800 × 560, बरोबर की नाही? आता मित्रांनो लक्षात घ्या, 800 हा झाला भाज्यक. भाजक आणि उत्तर येईल ते भागाकार. भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार केला तर तो भाज्य एवढा आला पाहिजे, बरोबर की नाही? मग भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार जर केला तर तो भाज्य एवढा आला पाहिजे. इथं किती उत्तर आलं पाहिजे? 56800. तर इथं सोपं आहे बघा, इथं 2 0 दिसतात उत्तरामध्ये, मग ह्या गुणाकारात 2 0 येतात का? येतात, म्हणजे हे उत्तर असू शकतं. इथं मात्र ह्या गुणाकारात 3 0 येतील मित्रांनो, म्हणजे हे उत्तर अजिबात नसणार. इथं मात्र हे 2 0 आणि हे 2 0 म्हणजे 4 0 येतील, बरोबर की नाही? तर हे पण उत्तर नसणार, इथं मात्र 2 0 आहे. आता हे 2 0, इथं 2 0 म्हणजे हे उत्तर आणि हे उत्तर असू शकतं. तर पटकन गुणाकार करून घ्या, हे 2 0 दिले, 8 × 8 = 56, इथंच तुम्हाला उत्तर मिळालं बघा, 56800 हे उत्तर मिळतं आहे. मग कितीने गुणावं लागलं? 71 ने. इथंही तेच उत्तर मिळालं, इथंही तेच उत्तर मिळालं. तर थोडंसं जर आपण लॉजिक वापरलं ना तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता. तुम्ही ठरवू शकता मित्रांनो ते कसं काढायचं, पण त्यातले एक 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्या. हा झाला मित्रांनो दुसरा प्रश्न. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पुन्हा एकदा तसाच सोपा प्रश्न आहे बघा मित्रांनो. कोणत्या संख्येला 15 ने भागले, म्हणजे इथं भाजक जो आहे तो 15 आहे, भाजक 15, 15 ने भागले तर भागाकार 15 येतो. भाजक आणि भागाकार दिलाय, बाकी 5 उरते. भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार केला, त्यामध्ये बाकी मिळवली की तुम्हाला कोणत्या संख्येला भागलं ते कळेल, म्हणजे भाज्य मिळेल, बरोबर की नाही? म्हणजे सूत्र तर तुमच्या जर माहीत असलं, तुम्हाला जर माहीत असलं मित्रांनो, तर याचं उत्तर तुम्ही लगेच काढू शकता. 15 ने भागलं म्हणजे भाजक आहे 15, भागाकार येतो 15, भाजक आणि भागाकाराचा गुणाकार, त्यामध्ये बाकी मिळवली की तुम्हाला भाज्य संख्या मिळते. भाज्य म्हणजे ज्या संख्येला भाग दिला ती संख्या मिळते. 15 15 गुणाकार 225 होतो, त्यामध्ये अधिक 5 बरोबर झाले 230. फार सोपा आहे मित्रांनो, हे पटकन करता येण्यासारखं आहे. यासाठी फक्त तुम्हाला काय माहीत पाहिजे की आपल्याला भाज्य बरोबर भागा भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे जे सूत्र आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ज्या सूत्राचा उपयोग करून आपण केलेला भागाकार बरोबर आहे की नाही याचा पडताळा घेत असतो. आतापर्यंत आपण एकूण 3 उदाहरणं बघितली मित्रांनो, अजून 2 उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्यातलं चौथं उदाहरण, 3 झाले, चौथं उदाहरण सुद्धा समजून घेऊ. कारण नवोदय आणि स्कॉलरशिप सारख्या परीक्षांमध्ये ही उदाहरणं आलेली मी पाहिली आहे. कदाचित दुसऱ्या काही स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा अशी उदाहरणं येऊ शकतात. ही उदाहरणं खूप सोपी आहे मित्रांनो, पण बऱ्याच वेळा आपल्याला ही उदाहरणं सोडवताना अडचण येते, लक्षात येत नाही पटकन काय करावं. तर त्यासाठी हा सराव व्हावा म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला देतोय मित्रांनो. तर चला चौथंही उदाहरण घेऊया आपण. हा एक प्रश्न आहे मित्रांनो, या टाईपचे खूप सारे प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये, नवोदय परीक्षांमध्ये, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये विचारले जातात. हा प्रश्न फसवा आहे मित्रांनो. हा प्रश्न सोडवताना मित्रांनो घाई करायची नाही. घाई जर केली नाही ना तर मग तुमच्याकडून चूक होणार नाही आणि उत्तरही तुम्हाला पटकन मिळेल. कसं बघा, हे आहे 55055, याला भाग द्यायचा आहे 11 ने. तर उत्तर काय येईल असं विचारलं, भागाकार काय येईल. तर मित्रांनो या ठिकाणी मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो. दोन्ही पद्धतीने समजावून घेताना मित्रांनो थोडीशी काळजी घ्या. एकदा तुम्ही मी जे सांगतोय त्या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर हा भागाकार करताना तुमची परत कधी चूक होणार नाही. भागाकाराच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे समजावून दिले की काय करायचं असतं. तर इथं बघा, 11 × 11 11 × 5 = 55 भाग जात नाही म्हणून 0 आणि 11 × 5 = 55 तुम्ही जर असं केलं तर हे उत्तर चुकलं, बरोबर की नाही? हे बाब, 11 ने 55 भाग दिला, 5 भाग गेला, 0 आला मध्ये 11 ने 0 भाग जात नाही म्हणून 0 लिहून टाकला आणि पुढे 55 आहे, 11 × 5 = 55 असं केलं का चुकलं मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल लक्षात घ्या मित्रांनो. यासाठी तुम्ही उभ्या पद्धतीने जर भागाकार केला ना मग मात्र तुम्हाला जास्त सोपं जाईल, पण आडव्या पद्धतीने जरी तुम्ही भागाकार केला तरी अडचण येणार नाही मित्रांनो. कसं बघा, 11 ने भाग द्यायचा आहे ना, 11 ने भाग द्यायचा आहे 55055 ला. आता हा भागाकार करताना मित्रांनो 11 × 5 = 55 हे आपण पहिल्यांदा डायरेक्ट करू शकतो, बरोबर ना? 11 ने 5 भाग दिला तर भाग जात नाही म्हणून 0 लक्षात ठेवा मित्रांनो. भाग जात नसेल तर 0 देतो. मग 11 ने 5 भाग दिला, भाग जात नाही म्हणून 0 हा 5 कट झाला आणि हा 5 पुढच्या 5 गेला. आता हे 2 मिळून किती झाले, 55. 11 ने ह्या 55 भाग दिला, 11 × 5 = 55 हे 55 कट झाले, पुढे आला 0. आता 11 ने 0 भाग जात नाही म्हणून 11 00 बरोबर, पण हा 0 कट केला म्हणून तो पुढच्यावर गेला, बरोबर. आता पुढच्यावर गेल्यानंतर किती झाले बघा, 0 आणि 5 ही जोडी तयार झाली. मग 11 ने पुन्हा या 0 5 भाग द्यायचा आहे, पुन्हा भाग जात नाही मित्रांनो म्हणून 0
तर आता हे पाच कट केलेले हे पुढच्या पाचवर जातील. आता 55 झाले आणि 11 5 55, तर 5005 हे उत्तर असणार आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं नसेल ना तर उभ्या भागाकाराने व्यवस्थित समजावून देतो. या पद्धतीने तुम्ही जर भागाकाराचा सराव केला तर हा भागाकार तुमचा कधीही चुकणार नाही. बघा, 11 आपण पहिल्यांदा यासाठी मित्रांनो सराव कसा करायचा, तर एक एक अंकाला भाग द्यायचा सराव करायचा. बघा, 11 पहिल्यांदा पहिल्या अंकाला भाग द्या, 5 भाग द्या, भाग जात नाही ना, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग जात नसला की आपण काय करतो, भागाकारात 0 आणि वजाबाकीत सुद्धा 0, हे लक्षात ठेवा. वरती 0 आणि खाली 0, भाग जात नसला का वरती 0 खाली 0, भाग दिला 5 गेला खाली राहिली 5, आता वजाबाकी करून झाली, वरतून 5 खाली घेतला, झाली 55. आता 11 55 भाग द्या, 11 5 55, पुन्हा वजाबाकी करा, 55 गेले खाली उरले 0, वजाबाकी झाली, वरून लगेच अंक खाली घ्यायचा, 0 खाली घेतला. बघा, हा वरतून खाली घेतलेला अंक लक्षात ठेवायचा मित्रांनो. तुम्ही जसाही वरून खाली अंक घेता लगेच भाग द्यायचा. हे खूप वेळा सांगितलंय तुम्हाला समजावून, का सांगितलं मित्रांनो, तुमची चूक होऊ नये म्हणून. बघा, हा 0 खाली घेतला ना, वरतून खाली संख्या घेतल्याबरोबर अंक घेतल्याबरोबर लगेच भाग द्यायचा. आता ह्या 0 भाग द्यायचा कसा, तर 11 वरतून 0 खाली घेतला, 11 0 भाग द्यायचा, 11 0 भाग जात नाही, पुन्हा भागाकारामध्ये 0, भाग जात नसला का तुम्हाला सांगितलं मी, वरती 0 खाली 0, पुन्हा बाकी 0 उरली. हे सरावासाठी सांगतोय मित्रांनो. सराव केला ना तर तुम्हाला हा भागाकार अशा पद्धतीने ही पायरी करायची गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्ट वर 0 देणार आणि वरचं पुढचा अंक खाली घेणार. तर ही पायरी चुकवू नका मित्रांनो. आता 0 उरला, पुन्हा वरतून 5 खाली घ्या, वरतून संख्या खाली घेतली रे घेतली की लगेच भाग द्यायचा. 11 5 भाग द्या, पुन्हा भाग जात नाही म्हणून 0 इथंही 0, वरती 0 खाली 0, 5 उरले. आता वरतून पुन्हा 5 खाली घ्या, 55 झाले. आता मात्र 5 भाग जातो, 55 भाग जातो, 11 5 55. तर अशा पद्धतीने हा भागाकार पूर्ण होतो मित्रांनो, ज्यामध्ये उत्तर तुम्हाला मिळतं 5005. पर्यायामध्ये तुम्हाला 55 उत्तर असतं, 505 उत्तर असतं, 5005 उत्तर असतं आणि 50005 असं उत्तर असतं. आता मला सांगा, तुम्ही जर या ठिकाणी 55055 11 भाग दिला, 11 1 11 11 5 55, भाग जात नाही 0 पुन्हा 11 5 55, 505 उत्तर काढलं आणि ते तुम्हाला पर्यायात पण दिसलं, आपल्याला वाटतं आपलं उत्तर बरोबर आलं आणि आपण हा पर्याय उत्तर बरोबर करून मोकळं होतो, तर हे उत्तर चुकलेलं असतं. खरं उत्तर आहे 5005. त्यासाठी मी तुम्हाला हा भागाकार करून दाखवला. अशा भागाकारचा सराव करा मित्रांनो. सरावासाठी मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा, 24024/12 हा भागाकार करा मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा भागाकार आणि हा भागाकार सेम आहे. तर याचा सराव करा म्हणजे तुम्हाला या भागाकाराचा सराव देखील होईल आणि पुन्हा अशी चूक होणार नाही. बरोबर की मित्रांनो? चला आता मी ह्या व्हिडिओच्या लास्टला एक शेवटचं उदाहरण घेणार आहे. पण मित्रांनो, ते उदाहरण घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला जी 4 उदाहरणं समजावून दिली ती उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, पुढचेही व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील, तर पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला की तुम्हाला लगेच मिळण्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा मित्रांनो. तर ज्यांचा कोणाचाही आपला चॅनल अजून सबस्क्राईब करायचा बाकी आहे, त्या सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला अजून एक उदाहरण आहे, तेही समजावून घेऊ आपण. तर मित्रांनो, हे एक उदाहरण आहे, 845 5 वजा केले की 42 निशेष भाग जातो, तर भागाकार किती येईल? इथं मित्रांनो तुमच्या सहज लक्षात येईल, 845 किती वजा करायला सांगितले, 5 वजा केले, उत्तर किती आलं, 840 जे उत्तर येतं, वजा केले की 42 निशेष भाग जातो, 840 कितीने भाग जातो, निशेष 42 निशेष भाग जातो, म्हणजे 42 पूर्ण भाग जातो, बाकी उरत नाही. तर भागाकार किती येईल? मग 840 उरले ना, 5 वजा केले, 840 उरले ना, त्याला 42 भाग देऊन टाका, किती भागाकार येईल उत्तर शोधा. 42 and 840 42 भाग द्यायचा आहे, 42 पाडा येत नाही मित्रांनो, पण आपल्या सहज लक्षात येईल 42 दुप्पट 84 होतात. बघा, 2 2 4 4 4 8, तर 42 1 42 42 2 84 आणि हा 0 जसा तसा, तर अशा पद्धतीने भागाकार येईल मित्रांनो 20. उदाहरणं खूप सोपी आहे मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांना ही वाटलं असेल की ही उदाहरणं खूप सोपी सरांनी समजावून सांगितली आज. पण मित्रांनो, ही उदाहरणं सोपी जरी वाटत असली पण ऐनवेळी मात्र आपल्याला नेमकं काय करायचं लक्षात येत नाही, त्याचा सराव व्हावा म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी तुम्हाला दिला. भागाकारासंबंधी 5 महत्त्वाची उदाहरणं मी तुम्हाला समजावून सांगितली. यापेक्षाही वेगळी जर तुम्हाला उदाहरणं काही माहीत असतील तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्यांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला त्या कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो.
आणि जास्त उदाहरणं जर आली तर त्यावर एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला बनवून देईन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्यासंबंधी प्रतिक्रियासुद्धा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. खूप सारे मित्र व्हिडिओ पाहतात, त्यांना व्हिडिओ आवडतात, लाईकसुद्धा करतात, सबस्क्राईबसुद्धा करतात, त्यांच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअरसुद्धा करतात, परंतु व्हिडिओ त्यांना कसा वाटला आवडलेला असतो पण कसा वाटला त्यासंबंधी ते प्रतिक्रिया लिहित नाही. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट लिहायला विसरायचं नाही, तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही. मित्रांनो गणिताबाबत तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये अडचण येते मित्रांनो त्यासंबंधी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, म्हणजे मित्रांनो त्याबाबतचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर देण्याचा प्रयत्न करीन. तर चला मित्रांनो लवकर भेटूया गणितासंबंधीच्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.